नमस्कार, निधी गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक स्पेशली व्हिडिओ घेऊन येण्यामागचं कारण असं, बऱ्याच वेळा होतं असं की आपली बकरीसाठी खूप चांगले छान छान बोकड तयार केली जातात आणि बोकड आपापसात भांडण करून शिंग तुटतं किंवा कुठंतरी शिंग गुंतं आणि मग त्याला बकरीतला तुटलेल्या शिंगाचा बोकड घेत नाही. तर त्यासाठी आपण एक स्पेशली आज तुम्हाला मी हे करणार आहे की एखादं शिंग तुटतं त्यावेळेस आपण कशा पद्धतीने शिंग तयार करून तो बकरीतसाठी आपण ते बोकड विकू शकतो अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता की बघा, शिंग मारामारी करताना किंवा कुठंतरी गुंतून तुटतं त्यावेळेस अशी परिस्थिती येते. एक बोकड, एक शिंग जे आहे ते पूर्ण असतं आणि एक शिंग जे आहे ते अर्धा असतं. मग हे बकरीदला असे बोकड खरेदी करत नाहीत, तुटलेला शिंग किंवा काहीतरी नुकस काढतात तर चालत नाही. तर त्यासाठी आपण शिंग कसं बनवायचं आहे ते आज शिकून घेऊया की आपल्याला दोन्ही एकसारखे शिंग आणि बकरीतला बोकड विकला जाईल. ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण सुरुवातीला आज जाणून घेऊया. मित्रांनो, हे आपले शिंग करणार आहेत, हे थोडीशी तुम्हाला अजून माहिती देतील की तुम्ही काय करू शकता ते सर थोडं सांगा. आता हे तुम्ही शिंग बघू शकता, हा शिंग आहे ते मोडलेला आहे. बरोबर, हा मोठा आहे. हा, कारण ईद साठी जी बोकड आहे ना ती दोन्ही शिंगचे चांगुलपणा लागतो, म्हणजे एकसारखे शिंग असे देखण्यापणा लागतो शिंगांना. बरोबर. आता हा शिंग जी आहे, आता ही मोडलेला असल्यामुळे ही ईद साठी माणूस म्हणणार की हा आपल्याला चालू शकत नाही. हा मुस्लिम बांधव कड झालेला शिंग आपला घेत नाही, कारण शिवशिंग आहे, दिसायला पण ते खराब दिसत, त्याच्यामुळे ही घेऊ शकत नाही. त्या टायमिंगला आपल्याला, त्या टायमिंगला आपल्याला काय करायला माहितीये का, शिकाय ईदच्या अगोदर जी आहे एक महिना भर दोन महिने भर अगोदर ही शिंग जी आहे ही दुरुस्त करून घ्यायची. बर, तुमच्याकडे जर हे माणूस अवेलेबल असला तर तुम्हीही करू शकता. हा, तुम्हाला त्यातलं करता येत असेल, तुमच्याकडे शस्त्र तयार असतील तर तुम्ही स्वतः घरची घरी पण करू शकता. तुमच्याकडे जर त्याचे हत्यारे जे वगैरे जे असतील शिंग बनवायचे ते जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही करू शकता. बघा मी कसं बनवतो त्या पद्धतीने तुम्ही असं बनवू शकता. ह्याला टेपणीला काय म्हणतात जे शिंग काढताय तुम्ही, त्याला काय बोललं जात? याला काय भाषेमध्ये पकड म्हणतात. बरोबर, आमच्या इकडे याला आंबूर म्हणतात. ओके, तर आता तुमच्याकडे जर हा बनवूनही कुठेही भेटू शकतो, पण ह्याला सांगायला लागतं की आपल्याला ही अशा नक्की कुठल्या उद्देशासाठी बनवायची, कसल्या उद्देशा, म्हणजे शिंग बनवण्यासाठी वेगळा असतो किंवा खुरका कापण्यासाठी पण युज केला जातो, खुरका कापण्यासाठी पण युज करू शकतो आपण ह्याला. मित्रांनो, आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतोय, उद्देश एवढाच की जर कोणाचं नुकसान होत असेल तर ते ह्या पद्धतीने करून आपला फायदा करू शकतात. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी राहतात पण त्या आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण बऱ्याच वेळा टेन्शनमध्ये येतो किंवा आपण खूप चांगले हेवी बोकड तयार केलेले असतात आणि जर ते शिंग मोडलं म्हणून आपण ते खपणार नाही म्हटलं तर ते आपल्या व्यवसायासाठी खूप घातक पण राहू शकतं. मित्रांनो, हे कापताना जिबाळी पण लागू शकते, शिंगातनं येजा वगैरे पण होऊ शकते, रक्त येऊ शकतं, त्यावेळेस आपल्याला पोटॅशियम परमँगनेटची पावडर आहे ती दाबून धरायची असते, बाय चान्स त्याला येजा वगैरे काय झाली तर. हे बघा मित्रांनो, सेपमध्ये त्यांना क्लिअर केलेलं आहे, थोडंसं हे होतं. आता ते अर्ध करायचं आहे आपल्याला, त्याच्या आधी आपण ते कानसीनं घासून ते त्याचं ह्या शिंगाप्रमाणे त्याला सेप देता येतो. मित्रांनो, ह्या लेवलला शिंग हे तुटलेलं आहे, खराब झालेलं, आता आपल्याला ह्याच लेवलला ते करायचं आहे. तुम्ही बघा, मित्रांनो तुम्ही बघू शकता सिंक आपल्याला थोडंसं ब्लड नॉर्मली आलेलं आहे इकडनं, पण ह्या स्पीडनं काम झालं तरच त्याला पेन कमी होऊन ते एकदम खटमध्ये शिंग निघतं. एका लेवलनं दोन शिंग झाली
आता ह्याला विक्रीला दिसायला कुठल्याही गोष्टीला मित्रांनो अडचण येणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो शिंग करायचं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्पेशली माझा. अशा पद्धतीने मित्रांनो ते शिंग करायचं आहे. हा फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या उद्देशानं बनवलेला व्हिडिओ आहे. मला काही बकरीतला बोकड विकायचा नव्हता, हा आपला ब्रिडिंगचा बोकड आहे. पण तुम्हाला थोडीशी माहिती हवी आपल्या शेतकरी बांधवाचं ह्यातून नुकसान होणे, शिवी पलकाचं नुकसान होणे हा प्रामाणिक उद्देश. मित्रांनो हे शिंग केल्यानंतर आपण ह्याला आय पोटॅशियम न आधी त्याला ते ब्लड येऊ नये म्हणून तिथं हे लावलं आपण पोटॅशियम, आणि नंतर आयोडीन लावलं, आणि थोडंसं ते जास्त वेळ आपण हे राहू म्हणून आपण कापसाचा बोळा त्याला लावतो आहे. मित्रांनो ह्याच्यानंतर आपल्याला एक अँटीबायोटिक आणि एक पेनकिलर किंवा मिनोलेक्स वगैरे जरी दिलं तरी चालतं, जेणेकरून थोडंसं त्याला पेन वगैरे काय जाणवत नाही. ठीक आहे, तर एक इंजेक्शन किंवा त्या गोळीच्या रूपात पण तुम्ही देऊ शकता. चला लवकरच, जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील मित्रांनो तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. लवकरच नवीन पुन्हा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत मित्रांनो जय जवान जय किसान.